नव्याचे 9 दिवस संपून गेले अगं, आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे. आईने काही शिकवलं नाही का? काय तुम्ही आजकालच्या मुली, काहीच येत नाही तुम्हाला, असे सुनीताची ताई सुनीताला सांगत होती. जसे आपल्या मूलभूत गरजामध्ये अन्न वस्त्र निवारा येतो, तसाच हा वेळेनुसार केलेला बदल जर आणला तर आपण नेहमीच आनंदी राहू, असे सुनीता तिच्या घरी आलेल्या तिच्या ताईला सांगत होती. सुनीताचे तिच्या सुनेसोबतचे वागणे बघून तिची ताई आवक झाली होती. नव्याचे 9 दिवस संपून 6 महिने झाले तरी अजूनही सगळं नवीन असल्यासारखं जाणवत होती. 8 दिवसात तिने सुनीताच्या अनेक गोष्टीचा आढावा घेतला होता. आनंदी राहण्याची शिदोरी आज सुनीताची ताईच तिच्याकडून घेऊन जात होती. निघताना तेच आज ती डोळ्यासमोर आणत होती. सुनबाई, छान जमली बर का भाकरी, हळूहळू अजून चांगली करता येईल, असाच प्रयत्न करत राहा, सुनीता आपल्या सुनबाईला अर्थात माधवीला आपल्या ताई समोरच कौतुकाने म्हणाली. सुनीता जरी गृहिणी असली तरी तिला मात्र नोकरी करणारी सून हवी होती. तिच्या दैनंदिन कामाशिवाय स्वतःचे छंद जपणे, नियमित व्यायाम आणि तिचा वाचन सुनीताला रुचे. वयाच्या 60 सुद्धा नवीन शिकण्याची धडपड कौतुकास्पद होती. स्वयंपाकात तिला फार रुची. सगळ्यांना अगदी प्रेमाने आणि आनंदाने प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालत असे. पण मी किती करते तुमच्यासाठी असा गाजावाचा तिच्या तोंडून येत नसे. अपेक्षाचे वारूळ कोणाच्या माथी ठेवणं तिला गमत नसे. आयुष्य नेहमी फुलासारखं बहारदार असावं, त्याला अनेक रंगांची रंगीबिरंगी छटा असावी, असे मुक्त विचार असलेले तिचं मन. त्यामुळे तिच्या स्वतंत्र विचारामुळे ती नेहमी आनंदात असे. माधवी आर्किटेक्ट म्हणून एका कंपनीत नोकरीला होती. लग्नानंतर नोकरी केली तर चालेल ना, हे तिने आधीच मंगेशला विचारले होते. सुनीताची मुलगी जया माधवीच्याच वयाची, त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलीची मनस्थितीची जाण तिला होती. त्यात तिची मुलगी सुद्धा एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती, त्यामुळे होणारी दगदग तिच्या नजरेसमोर होती. माधवीला लग्न करून येऊन 6 महिनेच झाले होते, पण तिला फारसं काही स्वयंपाकातलं येत नव्हते, हे तिने प्रामाणिकपणे मान्य केले. सुनीता हसली आणि म्हणाली, तुझी तयारी असेल तर मी तुला शिकवायला तयार आहे. अनपेक्षित उत्तर मिळाल्याने ती एकदम टक लावून आपल्या सासूकडे बघत होती. तिला वाटले, आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे, आईने काही शिकवलं नाही का? काय तुम्ही आजकालच्या मुली, काहीच येत नाही तुम्हाला, ह्यातील एकही वाक्य तिच्या कानावर आले नाही, ह्याचे तिला जास्त आश्चर्य झाले. अगं कसं तू ऐकते तुझ्या सुनेचे? सुनीताची ताई तिला पटकन म्हणाली असता ती म्हणाली, मुलांचं लग्न झालं की स्वयंपाकघर सुनेला हवे तसे ठेवेल, असे माझे प्रामाणिक मत आहे ताई. बाहेर काम करून माधवी घरी लवकर आली की किचनमध्ये शिरून काही ना काही बनवण्याची तिला हौस आत्ता निर्माण झाली आहे. ही तिला मिळालेल्या मनमोकळेपणामुळेच. मी केलेलं माधवी आवडीने खाते, मग मीही स्वीकारली तिच्या हाताची वेगळी चव. येत नाही म्हणून काय झालं, शिकेल ती सगळं. तुला काहीच कसं येत नाही असं म्हणून सतत टोमणे दिले असते तर एका घरात 2 स्वयंपाकघर व्हायला वेळ लागला नसता. पण आपल्या स्वभावाने आपण माणसाला जिंकून घेणं यातच माझी खरी मजा आहे. पूर्वी घरात कुठे काय ठेवायचं पासून तर नवीन काय आणायचं हे सर्व तोपरी सुनीताच सांगायची. पण माधवी आल्यापासून तिने आपल्यातच तिला सामावून घेतले. तिला आवडेल अशा शोभेच्या वस्तू सोबत जाऊन आणल्या. तिच्या तरुण वयात घरची परिस्थिती जरा हलाकीचीच, त्यामुळे फार काही हौसमौस करणे तिला जमले नाही. म्हणून आपल्या सुनेने सुद्धा असेच मन मारत का जगावे, असे न वागता उलट आता सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत तर त्याचा पुरेपूर वापर करायला हवं, असंच ती सांगायची. उलट ती सुद्धा माधवी बरोबर एन्जॉय करायचा प्रयत्न करीत होती. नवीनच लग्न झालेली सून तिला तिच्या नवऱ्याने बाहेर घेऊन जावे, एकांतात वेळ घालवावा असे वाटणे स्वाभाविक होते. ह्या गोष्टीत पण सुनीता मागे नव्हती. स्वतःहून मुलांना बाहेर जाण्यास सांगायची, एकमेकांसोबत वेळ घालवा म्हणून कधी कधी नाटक सिनेमाचे तिकीट सरप्राईज म्हणून द्यायची.
असे अनेक बदल सुनीताची ताई तिच्या घरात बघून भारावून गेली होती. अगं, तुझे इतकं आनंदी आणि समाधानाचं काय रहस्य? असे ताईने तिला विचारले असता ती हसत म्हणाली, काही नाही ग ताई, आनंदाने राहायला कोणाला नाही आवडत, पण तो आनंद वाटून घेतला तर तो दुप्पट होतो, हे सुद्धा समजणे गरजेचे. मी घरात आली तेव्हा सासूबाई म्हणेल तसं मी वागले, पण त्यांच्या सोबत आनंदाचे क्षण मला कधीच वेचता आले नाही, ते सुद्धा एकमेकींच्या मीपणामुळे. पण मला ते क्षण माझ्या सुनेसोबत जगायचे आहे. बदलाची अपेक्षा मग फक्त सुनाकडूनच का? आपणही बदल करायला काय हरकत आहे? त्यात वाईट असे काहीच नाही. उलट हा बदल मला नवीन घट्ट नाती मिळवून देत असेल तर अजून काय हवं? सुनीताचे हे बोलणे ताईला किती रुचले हे तिने तीच ठरवले. मैत्रिणींनो, पण तुम्हाला काय वाटलं हे सांगायला मला विसरू नका. आपण नेहमीच दुसऱ्यामध्ये बदल अपेक्षित ठेवतो, पण स्वतःमध्ये कधीच बदल करत नाही. वेळेनुसार स्वतःला बदलणं हीच काळाची गरज आहे.